रिव्हॉल्व्हरची गोळी झाडून सुनेने सासूचा खून केला. आरणीतील मुबारक नगरात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. दोघीत नेहमी वाद व्हायचा. या वादाला कंटाळून सासूचा खून केल्याचे सांगितले जात आहे. आशा किसनराव पोराजवार वय 60 वर्ष असे मृत महिलेचे नाव आहे. सकाळी मुबारक नगरातील आशा पोराजवार या रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्याने त्यांना उपचारासाठी आरणीतील रुग्णालयात नेले. मात्र मृत्यू झाल्याने शवविच्छेदनादरम्यान महिलेच्या डोक्यातून बंदुकीची गोळी निघाली. पोलिसांनी किचन रूममधून रिव्हॉल्व्हर व 2 निकामी काढतूस तर 5 जिवंत काढतूस जप्त केले. महिलेवर ज्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली गेली ती गोळी सेवानिवृत्त सैनिक प्रभू गव्हाणकर यांच्या चोरी गेलेल्या रिव्हॉल्व्हरमधील आहे. पोलिसांनी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ताब्यात घेण्यात आले. दिनांक 21 रोजी प्रभू गव्हाणकर हे रिटायर्ड जमादार आहेत. त्यांचा रिव्हॉल्व्हर चोरी केल्याचा गुन्हा दाखल होता. काल रोजी आम्हाला माहिती मिळाली की त्या परिसरातील एक महिलेचं निधन झालेलं आहे. जेव्हा डॉक्टरांनी त्या महिलेची तपासणी केली तेव्हा तिच्या डोक्यामध्ये एक बुलेट आढळून आली. त्यावरून आमचा संशय आला की ही बुलेट जी आहे ते गव्हाणकर यांच्या रिव्हॉल्व्हरमधून फायर झाली असेल. त्यावेळी आम्ही घटनास्थळात जेव्हा सर्च केलं तेव्हा ते आम्हाला रिव्हॉल्व्हर सिलेंडरच्या मागे मिळून आलं. त्यावरून आमची खात्री झाली की हे त्या घरातल्या व्यक्तींपैकी कोणी केलेलं आहे. जेव्हा साक्षीदारांचा आम्ही तपास केला त्यावेळी लक्षात आलं की त्या घटनास्थळी सून आणि सासू या दोघी हजर होत्या. त्यामुळे आम्ही त्या अनुषंगाने सुनेकडे चौकशी केली. त्यामध्ये तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यावरून हा गुन्हा उघड आला आहे. यामधलं नेमकं कारण आम्हाला समजू शकलं नाही आहे पण तरी सासू सुनांचे जे नेहमीचे भांडणं होते त्यामधून हा खून झाला असावा असा आमचा संशय आहे. 8:30 मी माझ्या भाजीची गाडी लावून राहतो घराच्या बाहेर. त्यावेळेस मला शिशी फुटल्यासारखा आवाज आला घरामधनं. मग मी बायकोला आवाज दिला. म्हटलं सरोज म्हटलं आवाज कशाचा आहे. म्हटलं तर तिकडनं काही मला रिस्पॉन्स नाही आला सर. पुन्हा एकदा मी आवाज दिला का कशाचा आवाज आहे. म्हटलं तरीसुद्धा काही आवाज नाही आला. मग माझा मुलगा पळत आला घरामधनं आणि तो म्हणाला बाबा बाबा घरात मी लवकर चला. मग त्याच्यानंतर मी गेल्यानंतर माझी आई खाली अशी पडून होती आणि पूर्ण खूप रक्त निघून आलं सर. मग त्या बघून मला काही सुचलं नाही. मग घराच्या बाहेर आलो सगळ्या ऐडायच्या लोकांना म्हणलो वाचवा वाचवा कला पुकारा केला आणि मग तिला ऑटोमध्ये टाकून सर सरकारी दवाखान्यामध्ये नेले. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट साथ ही यहां कैंपस इंटरव्यू गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट एक्सपर्ट फैकल्टी पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी 365 गांधीनगर LAD College Square beside Karnataka Bank Nagpur.